सध्या पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. बांदा परिसरातल्या मडुरा रेडकरवाडी येथील भगवान परब यांनी स्वतःच्या विहिरीचे पाणी विद्युत पंपाने या वाड्यातील ग्रामस्थांना मोफत देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. कडक उन्हामुळे पाण्यासाठी सर्वांनाच वणवण करावी लागत आहे. अशा वेळी एका वाडीसाठी स्वखर्चाने कोणी पाणी उपलब्ध करून देत असेल तर तो या भूतलावरचा दुसरा भगीरथ होय. मडुरा रेडकरवाडी येथे गेला महिनाभर पाण्याची मोठी चणचण भासत आहे. ग्रामपंचायतीच्या नळ योजनेद्वारे 8 दिवसातून एकदा या वाडीला पाणी पुरवठा होतो. पाण्यासाठी ग्रामस्थांना 2 किलोमीटरवर जावे लागतं. अशा वेळी या वाडीतील भगवान परब यांना आपल्या वाडीवरील लोकांचे पाण्यासाठी होणारी तळमळ पाहावली नाही. घरापासून 1 किलोमीटर अंतरावर स्वतः खोदलेल्या विहिरीवर स्वखर्चाने विद्युत पंप बसवून वाडीवरील लोकांना पाणी उपलब्ध करून दिलं. रोज सकाळी 1 तास व संध्याकाळी 1 तास विद्युत पंप सुरू करून ते ग्रामस्थांना पाणी पुरवठा करतात. यातून परब यांनी खरोखरच माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. ही स्वतः माझी मालकीची आहे आणि ह्या माणसांक पाणी तूट असल्यामुळे स्वतः मालकीच्या विहिरीचा पाणी पुरे जाईल का स्वतः पंप लावून 8 किलोमीटरच्या अंतरावर भरपूर लागत इतक्या पुरे. दोन अस्तित्व आहेत, एक परबवाडी आणि एक रेडकरवाडी. म्हणजे ह्या वाडीवर बाबरवाडी, दिगवाडी अशा चवडीवाडी अवलंबून आहे आणि पूर्वीची कनेक्शनं आहेत तेवढीच कनेक्शनं आहेत आणि पाणी कमी आहे. त्यामुळे आता इकडे खरोखर प्रत्येक वाडीत नळ योजना होणं गरजेचं आहे. त्यासाठी शासनाने समजा आमदार खासदाराने जास्तीत जास्त लक्ष घालून रेडकरवाडीसाठी स्वतंत्र विहीर करून त्या पाण्याची सोय करावी एवढीच माझी नम्र विनंती आहे. आमच्या पाण्याचे हाल जातं. आम्ही पण म्हातारी माणसा कुठून पाणी आणायचं हे गरीब आमकां समजते. आम्ही 2 मीटर पाण्याला आम्ही जातो. किलोमीटर 2 किलोमीटर पाण्याला जातो. आम्ही म्हातारी माणसा कुठे तरी म्हणून राहिला पडली तुझ्या लोकांना कोण आहे तर आमची सोय तुम्ही ग्रामपंचायतीन करायची. 2 किलोमीटर पाण्याला जायचं लागतं म्हणून ते भगवान परब यांनी पाण्याची सोय केलेली आहे आणि नळाला 8 दिवसानंतरच पाणी येतं आहे म्हणून आमचे हाल खूप होता. त्यामुळे विहिरीला विहीर तुम्ही जरा सार्वजनिक विहीर एक आम्हाला खोदून द्या एवढेच आमची इच्छा आहे.